पुण्यातील भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून बारामतीच्या मोठ्या साहेबांची म्हणजेच शरद पवारांची जिरवता जिरवता भाजपच्या छोट्या कार्यकर्त्यांची जिरणार नाही ना असा खोचक सवाल केलाय. त्यामुळे या पत्राची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. माझं नाव नवनाथ पारखी, भाजपच्या जिल्हा टीम मध्ये काम करत आहे. कालचं जे तुमचं पत्र व्हायरल झालं, त्या व्हायरल झालेल्या पत्रातले जे काही मुद्दे आहेत काय सांगाल तुम्ही? कालचं जे फडणवीस साहेबांना मी पत्र दिलेलं आहे, तर त्या पत्रामध्ये मी उल्लेख केलेला आहे की काल ज्या सत्तानाट्य झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये नक्की भाजपची ताकद वाढेल का राष्ट्रवादीची ताकद वाढेल. आणि या ठिकाणी बारामतीच्या मोठ्या साहेबांची जिरवता जिरवता भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याची तर जिरणार नाही असे फडणवीस साहेबांनी या ठिकाणी मी भावनिक पत्र लिहिलेलं आहे. पत्रातले मुद्दे काय सांगाल? पत्रातले मुद्दे हे सांगतात की बाबा, जे आत्ताचे जे एक्झिस्टिंग आमदार आहेत, भाजपचे सहयोगी आमदार जे आहेत, तर त्यांना तुम्ही मंत्रिमंडळामध्ये स्थान देणार का? आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचे या ठिकाणी वर्षा काळात कोण वाली असेल असं मी फडणवीस साहेबांना बोलू. पुणे युवा जिल्हा सरचिटणीस नवनाथ गंगाराम पारखी या कार्यकर्त्याने हे पत्र फडणवीस यांना लिहिलं आहे. एकीकडे शिंदे गट, दुसरीकडे पक्षांतर्गत नाराजी आणि पक्ष वाढवण्यासाठी पक्षात घेतलेले राष्ट्रवादीचे नेते, यामध्ये आता भाजपचीच कोंडी होत आहे की काय असं चित्र सध्या निर्माण झालंय. आता आपल्या भावना भाजप कार्यकर्ते उघडपणे बोलू लागले आहेत. काल जे एका राष्ट्रीय न्यूज चॅनल वरती जो पत्र व्हायरल झालं, त्या पत्रामध्ये आपण उल्लेख केलेला आहे की या ठिकाणी भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचं होणार काय. खरं पाहता अजितदादांना जे या ठिकाणी उपमुख्यमंत्रीपद दिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये भाजपची काय परिस्थिती राहील आणि संभाव्य मंत्रिमंडळामध्ये एक्झिस्टिंग जे आमदार आहेत त्यांचा काय होईल याविषयी आपण फडणवीस साहेबांना पत्र दिलेलं आहे. बारामतीच्या मोठ्या साहेबांची जिरवता जिरवता कार्यकर्त्यांची तर जिरणार नाही ना असा सवाल मी फडणवीस साहेबांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे.